अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. कारण की पंढरपूरचा पांडुरंग जे आहे ते आपल्या श्रीरामाचा अवतार आहे आणि मंगळवेढ्याचे धामाचे पंत हे पांडुरंगाचे भक्त आहेत. त्यामुळं हा एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे. कारण की आपल्याला मागच्या वेळेस धामाजी कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेस तिथंच आपली पहिली बैठक झाली होती आणि आपल्याला यश मिळालं होतं. त्यामुळं हे श्रीरामंगल कार्यालय आपल्याला फार निश्चय झाला. आपण 100% आपला गुलालाची विचार केला. तुम्हाला आता दादा प्रत्येक जणांना वाटत होत ते दादांनी भाजपकडून उभं राहावं, त्याला वाटत होतं राष्ट्रवादीकडनं उभं राहावं. पण दादा आपण निवडून येणार नाही 100%. आणि निवडून आल्यानंतर ही लोक काय म्हणले असती की आमच्यामुळे निवडून आला. पण आपल्याला आपली ताकद दाखवायसाठी फार मोठी सुवर्ण संधी आपल्याला उभा तिथं मिळालेली आहे. आणि दादा तुम्ही वापस अर्ज भरायचा आहे आणि हा तुम्ही जाहीर करायचा आहे. ती सर्वांची भावना आहे की दादांनी ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत लढायची आहे आणि आपण लढून ही जिंकणार आहे. फक्त मला एक सांगायचं मंगळवेढ्यातल्या जनतेला की आपलं उद्दिष्ट आहे 1,00,000+, म्हणजे आपल्याला 1,00,000 वर मतं मिळाली पाहिजे. मागच्या आपल्याला 85,000 मतं मंगळवेढ्यात मिळाली होती. पंढरपुरामध्ये आपल्याला 7,000 मतं मिळाली होती. आता तुम्ही फक्त 80,000 मतं मिळवायचे तिथं. आम्ही 20,000 मतं तिथं कमीत कमी 20,000 मतं पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये आम्ही मिळवून देतो. पाळीस गाव आहे. पाळीस गावामध्ये प्रत्येकी 500 मतं जरी धरली आपण तर आपल्याला 11,000 मतं तालुक्यात आहे. पंढरपूर शहरात, पंढरपूर शहरामध्ये मुन्ना मलके शेखर भाऊ आहेत, आमचे शिंदे पहिलवान आता आलेले आहेत, बरेचसे जण आहेत, अजून बरेचसे जण आहेत. तुम्हाला कळलं हळूहळू अजून बरेचसे जण येणार आहेत आपल्याकडे. त्यामुळे 3,000 ते 5,000 ते 10,000 मतं आणि तालुक्यात असे मिळून आम्ही 20,000 मतं तुम्हाला कमीत कमी पंढरपूर शहर तालुक्यात देतो. तिथले 80 आणि तिथले 1,00,000 जिंकण्यासाठी फक्त 80,000 मतं पाहिजेत आपल्याला. फक्त 80,000 मतं आणि आपले टार्गेट आहे 1,00,000 आणि 1,00,000 मतं आपल्याला मिळते. फक्त कोणी गाफील राहायचं ना तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं, सगळ्यांनी एक हात वर करायचं, सगळ्यांनी करा. तिथे हाताला बोलत तुमच्या प्रत्येकाने 5 मतं आणायची, प्रत्येकाने फक्त 5 मतं आणायची. फक्त दाखील राहू नका आणि मला मंगळवेढ्यातल्या लोकांना तुम्हाला वाटत नाही का आपल्या तालुक्यातला आमदार व्हा कमी पडताय तुम्ही? आम्ही पडत नाही कमी, तुम्हाला सांगतो. आम्ही पंढरपुरातली कोण सुद्धा लोक कमी पडत नाही. करून दाखवायला लक्ष द्या. पंढरपुरामध्ये दादाबद्दल अतिशय चांगलं प्रामाणिक मत आहे. दामाजी कारखाना तर ह्या वेळेस समाधान दादाकडे आला नसतं ना, कारखाना बंद पडला असतं तुम्हाला सांगतो. कोणामुळे चांगलं कारखाना? आज पगारी वेळेवर होत्या, थोडे 2-3 महिने मागे पुढे होत असते, समजून घ्यायचं असतं प्रत्येकाने. दिलं मिळते काय अवस्थे तिकडे तालुक्यामध्ये तुम्ही या पंढरपूरला तुम्हाला कळतंय. कामगार त्या विठ्ठलचे कामगार रिक्षा चालवते, दुकानात कामाला नावाचं आपल्यापाशी घेत नावाच. तशी आपली परिस्थिती नाही. पंढरवेढ्यातल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आत्ता ठरल्याप्रमाणे पांडुरंगाचा आशीर्वाद मिळालाय दादा तुम्हाला. आणि तुम्हाला आत्ता सांगतो दादाच्या गाडीचा नंबर किती आहे? 100. माझ्या मी 100 गाडीचा नंबर. त्यामुळे 100% निवडून येणार आणि 100% पेढ्या वाटणार. पंढरपुरामध्ये 24 तारखेला तुम्ही सर्वांनी गुलाल उडवायला, गुलाल आमचा